नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत। मी आहे प्रफुल्ल केदारे आणि आपण ऐकत आहात सभोवतालच्या घटना घडामोडींचं थोडक्यात आढावा घेणारं माहितीपूर्ण बातमीपत्र मुड मॉर्निंग दुनिया, अर्थात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक। पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या सरकारने ड्रॅगनला डोक्यावर बसवलं आहे असा घणाघात विरोधी पक्षनेते जीवन बहादूर शाही यांनी केला आहे। चीनने नेपाळच्या होमला या भागात नेपाळी लोकांच्याच येण्याजाण्यावर बंदी घातली असल्याचं शाही यांनी सरकारच्या निदर्शनाला आणून दिलं आहे। नेपाळच्या हद्दीतील या भागात चीनने आपला जम बसवला असून बांधकामही केली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण आशियात बलात्कारांच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे। बांगलादेश आणि भारतात तर बलात्काराची रोज एक घटना समोर येत असल्याने दोन्ही देशातील नागरिकांचा असंतोष वाढत चालला आहे। पण बांगलादेशने कठोर पावलं उचलली असून शिक्षेत बदल केला आहे। अगोदरची आजन्म तुरुंगवासाची शिक्षा आता फाशीत बदलण्यात आली आहे। मागील 20 वर्षात नैसर्गिक संकटांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे। आशिया खंडात अशा अनेक नैसर्गिक घटना घडल्या आहेत ज्यात आर्थिक नुकसानीसोबत प्रचंड मोठ्या प्रमाणात जीवितहानीही झाली आहे। 2000 ते 2019 या कालखंडात भारत तब्बल 321 वेळा निसर्गाच्या प्रकोपाला सामोरं गेल्याची माहिती संयुक्त राष्ट्रे यांनी दिली आहे। काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची बंदिवासातून सुटका करण्यात आली आहे। ही माहिती काश्मीर प्रशासनाचे प्रवक्ता रोहित कंसल यांनी दिली। 5 ऑगस्ट 2019 रोजी काश्मीर संबंधित घटनेतील 370 कलम रद्द ठरवल्यानंतर केंद्र सरकारने मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैद केलं होतं। काश्मीरी नेते मुक्ततेनंतर काही ना काही वक्तव्य करणं स्वाभाविक आहे, त्यामुळे सध्याच्या जनक्षोभाच्या काळात काश्मीरी नेत्यांचं बाहेर असणं केंद्र सरकारच्या पथ्यावर पडणारं आहे। कोविड संकट काळात जगभरात मानवाधिकाराचं उल्लंघन हा मोठा चिंतेचा विषय झालाय। 12 ऑक्टोबर हा मानवाधिकार आयोगाचा स्थापना दिवस होता। तिथून मागे पाहता गेल्या वर्षभरात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे 73,000 अधिक तक्रारी आल्या, त्यातल्या 32,000 अधिक तक्रारी केवळ मागील 6 महिन्यातील आहेत अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश HL दत्तू यांनी दिली आहे। अटल बोगद्याची पायाभरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात आली होती, मात्र ही आधारशिला मोदींनी केलेल्या उद्घाटन प्रसंगी गायब करण्यात आली आहे। अर्थातच काँग्रेस आणि सोनिया गांधींची नावही इथे कुठे दिसत नाही। हे लक्षात आल्यानंतर हिमाचल प्रदेशात काँग्रेस पक्षाकडून आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। हिमाचल प्रदेशातील अटल बोगद्याचं उद्घाटन नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं। अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून पूछता है भारत शो मध्ये समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये अटक का करू नये अशी विचारणा केली आहे। पोलिसांनी बजावलेल्या नोटीशीनुसार अर्णब गोस्वामी याला प्रक्षोभक वक्तव्य करणार नाही असं लेखी बंधपत्र द्यावं लागणार आहे, तसंच 10 लाख रुपये जामिनासाठी भरावे लागणार आहेत। जामीनदार अर्णब यांच्या वागणुकीवर नियंत्रण ठेवणारे असावेत असंही नोटीशीत नमूद करण्यात आलं आहे। भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात आधार कार्ड आता पॉलीविनायल क्लोराईड स्वरूपात मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। नवं आधार कार्ड दिसायला एखाद्या ATM कार्ड किंवा क्रेडिट कार्ड सारखं दिसेल। अतिशय सहजरित्या तुम्ही हे आधार कार्ड तुमच्या पाकिटात ठेवून बाळगू शकणार आहात। महापालिका क्षेत्रात प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवून खेळाचा सराव करण्यास पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी परवानगी दिली आहे। सरावाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्यासाठी सरावाकरिता आवश्यक तेवढ्याच मर्यादित खेळांना प्रवेश, मास्कचा वापर करणे बंधनकारक, तसंच 10 वर्षाच्या आतील मुलांना आणि 65 वर्षावरील व्यक्तींना प्रवेश देता येणार नाही अशा अटींचा आदेशात समावेश आहे। NBC या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिल गेट्स यांनी करोना लसीवर भाष्य केलंय। करोनाच्या संसर्गानंतरची परिस्थिती सामान्य होण्यासाठी दुसऱ्या पिढीची लस व्यापकपणे उपलब्ध हवी, त्याशिवाय परिस्थिती पूर्वपदावर येणे कठीण असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर हे होतं मीडिया भारत न्यूजचं सकाळचं बातमीपत्र मुड मॉर्निंग दुनिया। आमचं फेसबुक पेज जरूर लाईक करा, तसंच यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओखाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। सविस्तर बातम्या आणि अभ्यासपूर्ण लेखांसाठी भेट द्या कायद्याने वागा लोक चळवळीच्या वेबसाईटला। नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम।